बीयू अकॅडमीच्या संचालिका स्नेहल राहणे यांनी इंदिरानगर परिसरात प्ले स्कूलची स्थापना करून पहिली ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. स्नेहल राहणे यांचा शिक्षक स्टाफ तसेच स्वतः राहणे मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ही अधिकच चांगली झाली. त्याचप्रमाणे विविध उपक्रम देखील राबविले जातात. इंदिरानगर परिसरामध्ये राहणे मॅडम यांना खूप चांगला असा प्रतिसाद मिळतोय. यावेळी शिक्षक आणि काही पालकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या सर्वच गोष्टींची खास चर्चा स्टार 24 फास्ट न्यूजच्या प्रतिनिधींनी केली. चला तर मग जाणून घेऊया मुलाखतीच्या माध्यमातून बीयू अकॅडमीच्या संचालिका स्नेहल राहणे यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा. नमस्कार, मी सुरज चव्हाण. आपण बघत आहात स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक. खरं तर काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांची एकाच क्षेत्रात ओळख नसून विविध अंगी ते काम करत असतात आणि त्या कलागुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक असतं. अशाच पद्धतीने जर बघितलं तर आपण आत्ता आलो आहोत बीयू अकॅडमीच्या संचालिका स्नेहल राहणे मॅम यांच्याकडे. त्यांची ओळख सांगायची म्हटलं तर त्या मिसेस इंडिया, मिसेस महाराष्ट्र, मिसेस मर्सिडीज बेन्स, त्यानंतर इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर अशा विविध गुणांनी त्या आज उभ्या आहेत आणि एवढं करून देखील त्या या प्ले स्कूलचं कामकाज बघतात. एज्युकेशन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात. बऱ्याचशा गोष्टी आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मॅडम या कार्यक्रमामध्ये आपलं खूप स्वागत. गुड मॉर्निंग नाशिककर. नमस्कार, मी प्रोफेसर स्नेहल राहणे. सगळ्यात महत्त्वाचं थँक्यू व्हेरी मच सर फॉर वेलकमिंग फ्रॉम दिस ऑसम प्रोग्रॅम. माझ्याबद्दल सांगायचं तर मला 22 वर्षाचा अनुभव आहे एज्युकेशनल सेक्टरमध्ये. त्यानंतर मी एक टीचर म्हणून जॉब केलेला आहे, कोऑर्डिनेटर म्हणून जॉब केलेली आहे. गुरुगोविंद सिंग ज्युनियर कॉलेजची फाउंडर मेंबर म्हणून मी काम केलं आहे. इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाला सॉफ्ट स्किल ट्रेनर किंवा ट्रेनिंग हेड म्हणून एन्टायर फाउंडेशनला मी लीड केलेलं आहे. विविध संस्थेत काम केलं आहे चांगल्या चांगल्या, फॉर एक्झाम्पल फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमी असो, रासबिहारी असो, बऱ्याचशा एज्युकेशनल सेक्टर्समध्ये मी काम केलेली आहे. प्रिन्सिपल म्हणून CBSE आणि SSE स्कूलमध्ये पण मी काम केलेली आहे. तर थँक्यू फॉर दिस वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी फॉर मी सर. अँड बाकीचं हॅलो, नमस्ते नाशिकाइट्स. सरांनी मला सांगितलं की मॅडम तुमच्याबद्दल एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या, तुमचं जर्नी कसं झालं, म्हणजे बाकी सगळ्या बायका थोडेसे मोटिवेट होतील. मोटिवेशनल स्पीकर असल्यामुळं मला खूप आनंद होतो माझ्याबद्दल सांगण्यासाठी. सगळ्यात प्रथम मी बऱ्याचशा स्कूल्समध्ये म्हणा किंवा कॉलेजेसमध्ये काम केलेलं आहे. थोडेफार सांगावं तर मी फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीला होते, HPT RYK कॉलेजला होते, रासबिहारीला होते, गुरुगोविंद सिंगला होते. ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी एक प्रायमरी टीचर म्हणून स्टार्ट केलं. प्रायमरी टीचरनंतर मी कोऑर्डिनेटरशिप म्हणून काम केलेलं आहे. पुन्हा ज्युनियर कॉलेज गुरुगोविंद सिंगची मी फाउंडर मेंबर होते. डिप्लोमा अँड इंजिनिअरिंगला मी सॉफ्ट स्किल ट्रेनर या आपण असं म्हणू शकतो ट्रेनिंग हेड ह्या पोस्टला मी लीड केलेला आहे. सो आय वॉज द एन्टायर फाउंडेशन हेड फॉर इंजिनिअरिंग डिप्लोमा ऑफ गुरुगोविंद सिंग फाउंडेशन. हे सगळं होताना मला अजून ऑपॉर्च्युनिटी आलं की SSE आणि CBSE बोर्डची मी प्रिन्सिपल म्हणून देखील काम केलेली आहे स्कूलमध्ये. हे सगळं जर्नी माझं होताना मला असं मनात आलं की का नाही आपण पण आपलं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. एज्युकेशन सेक्टरमध्ये मला अनुभव तरी आहेच, पुन्हा नंतर सांगावं थोडंफार तर देवाच्या आशीर्वादानं, आईवडिलांच्या थोड्याशा सपोर्टनं, फॅमिली सपोर्ट, फ्रेंड सपोर्ट, ह्या सगळ्या सपोर्टनं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, ट्रिपल ग्रॅज्युएशनला मी टॉपर होते. क्वालिफिकेशन माझं सांगावं तर MA BEd PGDMA PGTND झालेलं आहे आणि PhD माझी पर्स्युईंग सध्या आहे. तर हे स्किल सगळे मी एक माझ्या संस्थेसाठी किंवा एक मुलांना माझ्याकडून काहीतरी एक सोसायटीला देणं आहे माझं, हे मनात घेता मी हे निर्णय घेतला की चला आपण स्टार्ट करू. हे प्ले स्कूल स्टार्ट केल्यानंतर मला हळूहळू जाणवलं की नॉट ओनली प्ले स्कूल पण ॲक्च्युली आपण कोचिंग क्लासेस पण घेऊ शकतो. 1 to 12 कोचिंग क्लासेस तरी आपण घेतो. आणि प्ले स्कूलमध्ये मला खूप आनंद वाटते की मला जे टीम मेंबर्स भेटले किंवा मला ॲडमिन आणि माझं सोशल मीडिया सांभाळणारे ज्या मॅडम भेटल्या, ह्या सगळ्यांचं एक टीमवर्क आहे.
कारण हे बघा सर, पाची बोट जेव्हा एकजूट होतात तेव्हाच एक शक्ती होते आपली. तसं हे सगळे माझे टीम मेंबर्सच माझे स्ट्रेंथ आहेत, ज्याच्यामुळं आज बडिंग स्टार प्ले स्कूल असो किंवा बी ओ अकॅडमीच्या अंडर आपलं बडिंग स्टार प्ले स्कूल आहे, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस आहेत, फर्स्ट टू ट्वेल्थ कोचिंग क्लासेस आहेत, हे सगळं काय खूप सुंदर चालू आहे. एक छान आपलं टीमवर्क आहे. अँड आय वुड लाईक टू गिव द एन्टायर क्रेडिट ऑफ दिस सक्सेसफुल बी ओ अकॅडमी सक्सेस टू माय टीम मेंबर्स अँड माय फॅमिली अँड माय फ्रेंड्स. थँक यू एव्हरीबडी अँड लेट्स कंटिन्यू विथ माय नेक्स्ट पार्ट ऑफ इंटरव्ह्यू. थँक यू. म्हणजे ऑल एज ग्रुपसाठी ही आपली अकॅडमी आहे, बी यू अकॅडमी. आपल्याकडे फर्स्ट टू ट्वेल्थपर्यंतचे कोचिंग क्लासेस आहेत, प्लस आपल्याकडे प्लेस लहान मुलांसाठी प्ले स्कूल आहे आणि सिनियर के जी आहे, ज्युनियर के जी आहे. आणि त्याचसोबत सॉफ्ट स्किलचे आपल्याकडे क्लासेस होता, इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस होतात. तर हे क्लासेस ऑल एज ग्रुपसाठी ओपन्स आहेत. अगदी कोणत्याही वयोगटातले पर्सन आपल्याकडे येऊन आपली अकॅडमी जॉईन करू शकता. हॅलो, मी देविका कुलकर्णी. मी कोऑर्डिनेटर आहे बडिंग स्टार्सची आणि मला इथे टीचिंग एक्सपिरियन्स खूपच छान आहे. आणि आम्ही इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत असतो, ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग आहे आमचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मॅम स्नेहल रहाणे मॅम यांनी आम्हाला पूर्ण फ्रीडम दिला आहे. तुम्ही कुठल्या प्रकारे ॲक्टिव्हिटीज प्लॅन करू शकता आणि घेऊ शकता, त्यामुळे आम्हाला टीचिंग एक्सपिरियन्स खूपच छान आहे. थँक्यू. माझं नाव स्वप्ना नाझीरकर आहे आणि मी प्लेग्रुप टीचर म्हणून इथे काम करत आहे. स्कूलच्या ओपनिंगपासून आम्ही मॅमबरोबर इथे काम करत आहोत. आमचा एक्सपिरियन्स इतका छान आहे की आम्ही इथे जॉब करतो आहे असं आम्हाला बिलकुलच वाटत नाही, कारण मॅम खूप सपोर्टिव्ह आहेत आणि इथलं वातावरण इतकं फ्रेंडली आहे की आम्हाला आमचं काम एकदम मोकळेपणाने करता येतं. कुठल्याही प्रकारचं बर्डन किंवा टेन्शन प्रेशर असं काहीच नसतं आमच्यावरती. आणि आमचा सगळा स्टाफ पण इतका सपोर्टिव्ह आहे की सगळ्या मिळून आम्ही एकदम एकजुटीने आणि एकमताने सगळं काम करतो. आणि मॅम पण अतिशय फ्रेंडली आहेत की ज्या म्हणजे बॉसिंग करणं हा त्यांचा स्वभावच नाही आहे अजिबात. एकदम फ्रेंडली वातावरणामध्ये आम्ही सगळं काम करू शकतो आमचं. आणि शाळेची ग्रोथ तर खूप छान आहेच आहे आणि अजूनही खूप छान ग्रोथ होईल याची आम्हाला अगदी 100% खात्री आहे. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. माझं नाव दीपाली चव्हाण, मी बडिंग स्टार स्कूलमधून बोलते आहे. इथल्या आमच्या मॅम आहेत स्नेहल मॅम, यांनी आम्हाला खूप फ्रीडम दिलेलं आहे टीचिंगसाठी. आम्ही खूप ॲक्टिव्हिटीवर जास्त भर देतो जेणेकरून मुलांना शिकण्याला खूप इझी जाईल. आजच मुलांचा एक्झामचा फर्स्ट पेपर होता, एक्सपिरियन्स खूप चांगला राहिला मुलांनी. आम्हाला खूप छान पेपर सॉल्व करून दिले, त्यामुळे आम्ही आता पुढं अजून काहीतरी न्यू क्रिएटिव्हिटी करायला आम्ही तयार आहोत. पुढचं मला स्वतःला 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, पण या स्कूलमधला एक्सपिरियन्स खूप म्हणजे आठवणीतला राहील 10 इयर्समधला, त्यामुळे थँक्यू. नमस्कार, माझं नाव अक्षय बेळे, माझी मुलगी प्ले स्कूलमध्ये शिकते बडिंग स्टार ह्या नावाने. इंदिरानगरमधली द बेस्ट प्ले स्कूल मी या स्कूलला नक्कीच म्हणेल, कारण की इथे स्नेहल मॅडमपासून मावशींपर्यंत सर्व स्टाफ त्यांचा एकदम A1 आहे. पूर्णपणे लक्ष दिलं जातं पाल्याकडे आणि बिंदास आपण मुलांना ह्या प्ले स्कूलमध्ये सोडू शकतो. मी पूर्ण इंदिरानगरवासियांना अशी रिक्वेस्ट करेल की तुम्ही तुमच्या पाल्याला नक्की ह्या स्कूलमध्ये टाका. या शाळेबद्दल बोलायचं म्हणजे असं की फर्स्ट इयर असून खूप छान प्रमाणे मॅडम शिकवत आहेत आणि प्रिन्सिपल मॅडमांनी जे ज्याप्रमाणे सर्व हँडल करतायत ते अतिशय उत्तम आहे. त्यांना ज्याप्रमाणे अनुभव आहे त्याप्रमाणे लहान मुलांसाठी जसं त्यांना समजून घेतलं पाहिजे त्याप्रमाणेच ते सर्व पद्धतीने शिकवतात. आणि प्रिन्सिपल मॅडमांचं बद्दल बोलायचं म्हणजे असं की त्यांना जे काही अनुभव आहेत ते इथं वापरतात याचं खूप छान आहे. आणि इथले टीचर पण खूप त्याप्रमाणे छान शिकवतात. आणि फर्स्ट इयर असल्यामुळे जे लहान मुलांना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांना कसं समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना कसं त्या पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे. त्यांना जसं लहान मुलांना आपण आईवडील समजून घेतात त्याप्रमाणे इथले टीचर समजून शिकवतात, हे खूप छान आहे. मी स्नेहल कुटे, माझी वार्ड अवंती कुटे आहे, ती 3 इयर्सची आहे. आमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता म्हणजे आम्ही तिला पहिल्यांदाच प्ले स्कूलमध्ये घातलं, ती आता नर्सरीत आहे. आणि ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप
छान आहे, म्हणजे तिची जी स्टार्टिंगची डेव्हलपमेंट होती, म्हणजे आता मुलं कसे की आधी बरेच पॅरेंट्स मुलांना घरी शिकवतात वगैरे, तसं मी 3 वर्षापर्यंत तिला काहीच नाही शिकवलं आणि विदिन आता 3 to 4 months झाले तिची इम्प्रूव्हमेंट एकदम छान आहे. म्हणजे तिची जी सुरुवातीची असलेली स्टेज आणि आत्ताची स्टेज यात बराच फरक आहे. टीचर्स पण सगळे कोऑपरेटिव्ह आहेत, प्रिन्सिपल मॅम, बाकी टीचर्स एकदम छान कोऑपरेट करतात आमच्यासोबत आणि ओवरऑल आमचा एकदम चांगला एक्सपिरियन्स आहे स्कूलबाबत. थँक्यू. नमस्कार, मायसेल्फ मी प्रिया गिरीश सोनवणे. माझं क्वालिफिकेशन आहे, मी चाईल्ड सायकोलॉजीमध्ये डिग्री घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी MSW केलेलं आहे. नाशिकमध्ये जी कॉन्सेप्ट होती खेळघराची, ही प्रथम मी आणली, कारण मला मुलांमध्ये वावरायला खूपच आवडतं. आणि ह्याच्याच रिलेटेड स्नेहल रहाणे मॅडमनी मला, त्या माझ्या 20-22 वर्षापासूनच्या मैत्रीण आहेत, तर त्या ओळखीमध्ये त्यांना एज्युकेशनचा जो एक्सपिरियन्स होता, त्या एक्सपिरियन्सच्या जोर त्यांनी विचार केला की आपण का नाही स्कूल चालू करायचं. म्हणजे विद्या विनय शोभते, आपण जे म्हणतो की विद्यादानाचं कार्य हे खूप पवित्र काम आहे, तर त्यांनी असा विचार केला की मी स्वतःचं एक प्ले स्कूल टाकावं आणि हे विद्यादानाचं काम खूप चांगल्या प्रकारे त्या करत आहेत. आणि तर ही कॉन्सेप्ट जेव्हा त्यांच्या डोक्यात आली तेव्हा ते आमच्याशी बोलल्या आणि त्या धर्तीवर मला खूपच आवड होती, त्याच्यामुळे मी त्यांना लगेचच जॉईन झाले. बडिंग स्टार प्ले स्कूलची स्थापना ही 3 जुलैला झाली 2023ला, आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी स्थापना झाली तो दिवस गुरुपौर्णिमेचा होता. अतिशय पवित्र दिवस होता आणि त्यानुसारच पवित्र ज्ञानदानाचं काम मॅडम अजून करत आहेत आणि करतीलच, कारण त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच एक्सपिरियन्सच्या बेसवर ते आम्हाला खूप छान मार्गदर्शन करतात. आणि जी आज आमची मुलं आहेत ही उद्याचे एक सुजाण नागरिक बनतील याची खूपच मला आशा आहे. थँक्यू. माझ्या परिवाराबद्दल सांगायचं तर मला घरातनं खूपच मोठा जो सपोर्ट मिळतो आहे तो माझ्या मिस्टरांचा, मिस्टर गिरीश सोनवणे, आणि मला एक मुलगी आहे, ती अतिशय म्हणजे हुशार मुलगी आहे आणि तिचा पण मला खूप छान सपोर्ट आहे, जान्हवी सोनवणे. आणि या शाळेमध्ये जे काय मी शिकवती आहे हे मी तिच्याकडनं शिकत आलेली आहे, कारण की म्हणतो ना आपण की शिकणं हे कधीच थांबत नाही, तर मुलींनी मला जे काय शिकवत आली मुलीला मोठं करता करता तेच मी आज या मुलांबरोबर करते आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे पण मनापासून आभार मानते. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी अमोल वाघमोडे सह सुरेश चव्हाण, नाशिक.